एक आनंद सांगेल मित्रांनो, धन्य जगी तो हरी रंगी नाचे, काय म्हटलं भक्तांनी, धन्य जगी तो चियक हरी रंगी नाचे। महाराज जो कीर्तनात नाचला त्याच्यासारखा भाग्यवंत जगात कोणीच नाही। एक चिंतन सांगेल, नाचणं पाप नाही मित्रांनो। महादेवाचं लग्न लागलं तेव्हा नाचाची पद्धत सुरू झाली। महाराज महादेवाच्या लग्नामध्ये भूत वेताळ नाचती हर्षयुक्त माप, असं प्रमाण आहे की नाही? महादेवाच्या लग्नात फक्त भूतच नाचली होती, नवरदेवाच्या लग्नात बघा तुम्ही चुडीली नाचताना दिसतील तुम्हाला, येईल तुमच्या लक्षात थोडं थोडं। अरे मुसलमानाच्या पोराने बँड वाजवून त्याच्या तालावर हिंदूची मायबहीण नाचावी एवढा खालवला हिंदू धर्म। राजा छत्रपती शिवाजीच्या काळामध्ये हिंदूच्या आई बहिणीला जबरदस्त उचलून नेऊन जलाल खाण्यात नाचवत होते। आज त्यांचं 25-27 गाणं गाणं ठरलंय। आपली बहीण भाऊ चौकात नसते, आपलाच बिनलाजा बाप एकवीस शकांची ओवाणी टाकली, भारतीय संस्कृती आहे। मला जय भवानी जय शिवानी, थोडी थोडी पिवानी चांगली दावानी। आज शिवाजी राजाचा आदेश आहे, एकीकडे आवाज दिला जातो अन्नार होत चालला दिवा पाहिजे, महाराष्ट्र बर्बाद होतोय पुन्हा जिजाऊचा शिवा पाहिजे। अरे शिवाजी राजा जन्माला येईल पण पहिल्यांदा जिजाई जन्माला येणं अत्यंत गरजेचं आहे। आज घराघरामध्ये जिजाई आहे पण शिवाजी राजा का घडत नाही? कारण आजची जिजाऊ 6 वाजेला कुमकुम नाटक पाहायला बसली की 10:30 ते तुलसी नाटक झाल्याशिवाय टीव्ही सोडत नाही। शहाजी राजा हाताने जेवण घेतो तरी जिजाईला पश्चाताप येत नाही, कसा शिवाजी जन्माला येईल, कसा शिवाजी राजा जन्माला येईल? ऐकायचं मित्रांनो, शिवाजी राजा आपण ओळखला पण फक्त 19 फेब्रुवारी पुरता। ऐका मला, शिवाजी राजा ओळखला फक्त शिवजयंती पुरता। महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की या महाराष्ट्राचा बाप महाराष्ट्रामध्ये 3-3 जन्माला येतो। दुर्भाग्य आहे की महाराज या शासनाने योग जयंती साजरी करायची तुम्हाला परवानगी नाही दिली। एकटाय महाराज त्या लोकांमध्ये फार एकटाय चिंतनाचा विषय आहे। महाराज जे शासन आपल्या देशामध्ये 15 वर्ष चाललं, आज कुठेतरी आनंद वाटतोय मला, मी मुद्दामून तोडून बघितलं आणि अभंग धर्मपर निवडला, एक चिंतनाचा विषय मित्रांनो। कुठेतरी वाटायला लागलं 2014 की या देशामध्ये हिंदू नांदत, कुठेतरी यंदा वाटतंय बरं का, जसा 33 कोटी देवांचा राजा इंद्र तसा सर्वांनी भारताचा राजा उभा केला नरेंद्र। तुमच्या एका बोटानं चांगलं काम केलंय मित्रांनो, तुम्ही एकदा केलेली या ठिकाणी सार्थकता, तुमच्या अंगठ्यानं जे काम केलं त्याने कुठेतरी टिकणार आहे मित्रांनो। बघा त्यांनी तुमच्या माझ्या रेशन कार्डामध्ये छापून दिलं, छोटे कुटुंब सुखी कुटुंब, कुटुंब लहान सुख फक्त हिंदूंकडे। इस्लामी लोकांचं कार्ड बघा, हम दो हमारे, नुसती मोठं सायकल बाहेर काढली ना, मागून बाई आवाज देते, आजी सुनते हो जरा रुक जाना, हमें भी साथ लेके चलना, आपके आगे रुक जाना उसके पीछे शकीना, दोनों को आगे सरका देना फिर आप बैठ जाना, आपके पीछे हसन हसन के पीछे हुसैन, जागा असली तुम्ही भी बसन। एवढे एकाच धोकेवरती आपण बर्बाद आहे मित्रांनो। अरे काय काय सांगायचं, काय काय, ये जमाना हिंदू को मिटा देना चाहता है लेकिन इस जमाने में वो दम नहीं, क्योंकि जमाना हमसे पैदा हुए, हम जमाने से। या देशातले तमाम हिंदू जर जागृत झाले ना राज्यांनो, या देशातली युवा शक्ती जर एकत्र आली ना प्यारो, हमने इतनी ताकत है कि हम गुलाब को भी कमल बना देते, सारे जग में भगवा ही भगवा लहरा देते, लेकिन कमबख हिंदुओं में एकता नहीं, वरना अयोध्या की क्या बात है, हम चाहे तो पाकिस्तान में भी जाकर राम मंदिर बना देते, एवढी ताकत तुमच्यात माझ्यात आहे। पण आपली अस्मिता झोपली आहे महाराज, झोपली आहे अस्मिता, आपल्या धमण्या मध्ये रक्त आहे परंतु ते थंड पडलेलं आहे। अरे या देशातला एक एक तरुण म्हणजे पेट्रोल मध्ये भिजवून ठेवलेला कोळसा आहे, त्याला ठुंगी लागली ना त्याचा स्फोट होणार आहे मित्रांनो। परंतु आपले तरुण झोपले, आपले तरुणी झोपलेत, माझा तरुण व्यसनात बर्बाद होतोय, माझ्या तरुणी फॅशन मध्ये बर्बाद होत आहे, माझ्या तरुणांनी व्यसन सोडावं, माझ्या बहिणींनी फॅशन सोडावी, भारतीय संस्कृती चालता बोलता पुढे जाईल। या कथेतून या कीर्तनातून काही घेऊन जा, माझ्या बसलेल्या तमाम तरुण मुली ऐका, कुवाऱ्या मुली जेवढ्या बसल्या असतील, मला रक्ताची बहीण नाही तुमचा लहान भाऊ या नात्यानं सांगतो, तुम्हाला निंदता नाही आलं ना ताई, निंदू नका, शाळा शिकतायत नसेल शिकू नका, तुम्हाला स्वयंपाक नाही करता आला तरी चालेल, पण तुमच्या बापाची समाजात मान खाली वाकू देऊ नका, आणि ईश्वरा समान आईच्या डोळ्यात कधी उभ्या आयुष्यात पाणी देऊ नका, एवढं जरी ऐकलं ना तुमच्या जीवनाची नैया तरली म्हणून समजा, एवढंच घ्या या कीर्तनातून, बाकी नाही घेतलं तुम्ही